नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. प्रभाग क्रमांक 40 शिवाजीनगर प्रभागाचे नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी प्लाझ्माच्या वाढलेल्या दरासंदर्भात शंका उपस्थित केली असून, 2 दिवसांपूर्वी 7,700 रुपये असलेली किंमत अचानक 8,700 रुपये कशी झाली असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ही 1,000 रुपयांची वाढ कशा प्रकारे झाली असा प्रश्न चव्हाण यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारला आहे. 2 दिवसांपूर्वी चव्हाण यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात प्लाझ्माची किंमत विचारली होती. यानंतर 2 दिवसांनी प्लाझ्मा घेण्यासाठी चव्हाण रुग्णालयात गेले असता किंमत 1,000 रुपयांनी वाढली असल्याचे त्यांना समजले. सदर रक्तपेढीने हे दर कसे वाढवले असा प्रश्न नगरसेवक चव्हाण यांनी लेखी पत्राद्वारे विचारला आहे. माझ्या वाड्यामध्ये माझा एक पेशंट आहे, त्याच्या प्लाझ्मासाठी मी इथे आलो. परवा दिवशी आलो होतो, तो 7,700 रुपये भाव दाखवलं ब्लड बँकवाल्याने. आज मी आलो तो 8,700 रुपये त्याची किंमत दाखवता. आणि वरिष्ठ तिथे विचारलं, तिथे बाबा हे तुम्ही आपल्या आईचंकडून तुम्ही एका याचा प्रस्ताव घेतला आहे का, 1,000 रुपये एका दिवसामध्ये 1,000 रुपये वाढवतात, तर म्हणजे एका याचा प्रस्ताव वाढवला आहे का. ते तुम्ही कोणी दाखवलं सांग, कोणी दाखवला कोणी सांगत नाही. दात्याला विचारलं तर दाते बोलतोय की तुम्ही कोण, तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे भांडुपला या बोलायला, मी तिथे येणार नाही, असे उलट जबाब आम्हाला देत असतात. आणि वरिष्ठाला इथे विचारलं ठीक आहे साहेबाला, तर साहेब बोलतो मला याची काही कल्पना नाही आणि ते माझ्या अंडरमध्ये नाही आहे. तर पाटील साहेब मॅडमला विचारलं तर पाटील मॅडम बोलते मी ठीक आहे साहेबाला विचारून मी तुम्हाला सांगते. पण कोणीही काही उत्तर देत नाही. याच्यामध्ये गरीब लोकांना त्रास होतो, रोज 1,000 रुपये इथे प्लाझ्मासाठी वाढवतात. कोणाकडे पैसे आहे कोणाकडे नाही आहे, लोक असंच मरत सुटलेले. तर कृपा करून याच्यावर बारकाईने लक्ष घालून याच्यावर योग्य ती कारवाई करावं, हीच आपली विनंती. समोर ते टिके साहेबांनी ते ब्लड बँकवाल्याच्या अधिकाऱ्याला फोन लावला, त्यांना माहीत नाही तर की 1,000 रुपये कोणी वाढवला. ते कोणी सांगू शकत नाही की पैसे कोणी वाढवले. म्हणजे हे कोण पैसे तर हे कोण करतो, कोण कोणती ब्लड बँक आहे? अर्पण ब्लड बँक आहे. आणि ती बँकमध्ये कुणालाही काय माहीत पडत नाही, हे लोक अंदाजून पैसे घेत चाललेले हे आपल्या महानगरपालिका आयुक्ताला बी ही कल्पना नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.